टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ओ एलॉन मस्क यांनी नुकतंच ई व्ही एम मशीनबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे एलॉन मस्क यांनी ई व्ही एमच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे तर दुसरीकडे इथं भारतातसुद्धा राहुल गांधी यांनीसुद्धा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची बातमी ट्विट करत एक प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा ई व्ही एमच्या पारदर्शकतेचा विषय हा चर्चेत आलेला आहे नेमका हा वाद का तयार झाला एलॉन मस्क यांनी काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी काय ट्विट केलं आहे त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी या सगळ्या मुद्द्यावर काय उत्तर दिलं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर काकडे ए बी पी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे ई व्ही एमवरून भारतात वारंवार विरोधी पक्षांकडून शंका उपस्थित केली जाते ईव्हीएमच्या एमच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो मात्र आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा विषय चर्चेत आलेला आहे आणि याला कारण ठरलेलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी केलेलं एक ट्विट एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या एमच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात EVM रद्द पाहिजे कारण ते मॅन्युअली किंवा एआय हॅक केलं जाऊ शकतं अमेरिकेच्या जा उमेदवार रॉबर्ट केनेडी ज्युनियर यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नावरती व्यक्त होताना एलॉन मस्क यांनी हे मत व्यक्त आहे एलॉन मस्क यांच्या या पोस्टनंतर जागतिक पातळीवर सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सुद्धा भारतातल्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निकालावरून निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांच्यावरती एक नुकताच आरोप करण्यात आलेला आहे रवींद्र वायकर यांचे मेहुने हे मतमोजणीच्या दरम्यान मोबाईल घेऊन आपल्या मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित होते असा आरोप करण्यात येतो आहे आणि यावरून आता रवींद्र वायकर हे टीकेचे धनी ठरलेले आहेत हाच मुद्दा घेऊन राहुल गांधी यांनी निवडणूक यंत्रणेबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की ई एम हा भारतातील ब्लॅक बॉक्स आहे ई व्ही एमची पडताळणी करण्यास कुणालाही परवानगी नाही आहे त्यामुळे जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा फसवणुकीची शक्यता वाढते आणि लोकशाही धोक्या देते तर एलॉन मस्क यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीसुद्धा उत्तर दिलेलं आहे मस्क यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयारच होऊ शकत नाही हे म्हणणं चुकीचं आहे जिथे इंटरनेट कनेक्टेड मतदान यंत्र तयार करण्यासाठी संगणकीय प्लॅटफॉर्म वापरले जातात म्हणजे यू एस सारख्या ठिकाणी मस्क यांचंही म्हणणं लागू होऊ शकतं पण भारतीय ई व्ही एम हे नेटवर्क किंवा माध्यमांपासून सुरक्षित असे खास डिझाईन केलेले ई व्ही एम आहेत त्यामुळे यामध्ये कुठली कनेक्टिव्हिटी ब्ल्यूटूथ वायफाय इंटरनेट नाही आहे त्यामुळे इथे कुठलाच मार्ग नाही आहे असं ई व्ही एम तयार केलं जाऊ शकतं असं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे एलॉन मस्क आणि राहुल गांधी यांनी ई व्ही एमबद्दल हे प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या रवींद्र वायकर यांच्या निकालाचा उल्लेख केल्यामुळं महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा हा विषय महत्त्वाचा ठरतो आहे त्यामुळे आता या विषयात आत सत्ताधारी आणि विरोधक आणखी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा पाहत रहा एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट